मुंबईत नाही का भीषण आगीची बातमी समोर येते। मुंबईच्या भाईखळा परिसरात भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। भाईखळामध्ये झकेरिया इस्टेट या परिसरामध्ये ही आग लागल्याची माहिती समोर येते। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। भाईखळा परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। भाईखळा परिसरातल्या झकेरिया इस्टेट या परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली आहे। मुंबईच्या भाईखळातल्या झकेरिया परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। भीषण आग लागलेली आहे। 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। धुराचे लोळ सर्वत्र पसरल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत। सुमित, अतिशय भीषण आग लागल्याचं दृश्यांमधून दिसत आहे, सध्या काय परिस्थिती आहे? लेवल 2 ची आग असल्याचं सांगितलं जातं। एक इमारत आहे, त्याच परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। त्यामुळे ही आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झालेल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पण आग भीषण असल्यामुळे अधिक जवळ जाणं कठीण झालेलं आहे। आणखी काही अतिरिक्त अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि गाड्या तिथे पाचारण केल्या जात आहेत। लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात। कारण हा संपूर्ण परिसर आपण पाहिला तर इंडस्ट्रियल इस्टेट आहे, म्हणजे व्यावसायिक इमारत आहे ती, आणि म्हणून तिथले आग लवकरात लवकर विझवणं सध्या फार गरजेचं आहे। आणि म्हणूनच अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। सुमित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।